हिरॉन्स फॉर्म्युला, हे बघा हा एक ट्रायंगल आहे, तो ट्रायंगल कोणचा आहे तर ए बी सी आहे, याचा हा बेस ए आहे, या ठिकाणी बी येईल आणि या ठिकाणी सी येईल, ए प्लस बी प्लस सी अपॉन टू ज्याला आपण म्हणतो सेमी पेरिमीटर, ह्याची जी हाईट आहे हाईट या ठिकाणी ए डी येईल। जर आपण या ठिकाणी साईन सी जर शोधला, साईन सी इक्वल टू काय भेटन, ए डी अपॉन हायपोटेनियस बी, जी ए डीची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला बी साईन सी, ठीक आहे। तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीचा जनरल फॉर्म्युला काय आहे, हाफ बेस इंटू हाईट, हाफ बेस किती आहे, हाफ बेस या ठिकाणी ए आहे, हाईट हाईट किती आहे ए डी, ए डीची किंमत किती भेटली बी साईन सी। अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी भेटला। पण ह्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीमध्ये आपल्याला या ठिकाणी हाफ अँगल त्या ठिकाणी यूज करायचा आहे, तर बघा या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीमध्ये हाफ आहे, त्यानंतर हा ए बी आहे, आणि आपल्याला या ठिकाणी साईन थेटाचा हाफ अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे, तो काय आहे, तो आहे टू साईन थेटा बाय टू कॉस थेटा बाय टू, हा त्या ठिकाणी साईन हाफ अँगलचा फॉर्म्युला आहे, टू साईन थेटा बाय टू कॉस थेटा बाय टू, पण या ठिकाणी किती सी आहे, म्हणजे काय येईल टू साईन सी बाय टू आणि कॉस सी बाय टू, एवढा आन्सर आपल्याला भेटून जाईल। बरं, किंवा या ठिकाणी हा टू आणि हा टू कॅन्सल झाला, इथे काय शिल्लक राहिला ए बी साईन सी बाय टू आणि कॉस सी बाय टू, एवढा आपला आन्सर भेटलेला आहे। आता आपल्या ह्या ठिकाणी साईन सी बाय टूची व्हॅल्यू पुट करायची आहे, ती साईन सी बाय टूची व्हॅल्यू काय आहे, अंडर रूट एस मायनस एस मायनस बी अपॉन ए बी आहे, आणि कॉस सी बाय टूची व्हॅल्यू काय, एस एस मायनस सी अपॉन ए बी आहे। आता ह्यो रूट आहे ह्यो रूट आहे ह्यो रूट आहे हा बी रूट आहे, हे रूट रूट एकत्र झाल्यानंतर ए ए बी इंटू ए बी, ए बीचा स्क्वेअर होईल आणि त्या ठिकाणी ए बी ही बाहेर येईल, काय येईल ए बी हा बाहेर येईल, मग रूटमध्ये काय शिल्लक राहील, रूटमध्ये शिल्लक राहील हा एस, त्याच्यानंतर हा एस मायनस एस मायनस बी आणि एस मायनस सी, या ठिकाणी रूटमध्ये शिल्लक राहील, हा कॅन्सल होईल, म्हणजे त्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीचं या ठिकाणी उत्तर काय पडणार आपल्याला, तो उत्तर भेटणं आपल्याला रूटमध्ये एस एस मायनस एस मायनस बी आणि एस मायनस सी, हा झाला हिरॉन्स फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगलसाठी। ह्याच्यानंतर आपल्याला काही नेपेअर अनालॉजीचं आहे, काय आहे त्याचं नाव आहे नेपियर अनालॉजी, नेपियर अनालॉजी त्याचं नाव आहे। नेपियर अनालॉगमध्ये त्या ठिकाणी तीन फॉर्म्युला आहेत, त्यातला पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे टॅन बी मायनस सी अपॉन टू, हा फॉर्म्युला आहे, त्याचं उत्तर आहे बी मायनस सी बी प्लस सी आणि कॉट ए बाय टू, हे त्याचं उत्तर आहे। दुसरी जी नेपियर अनालॉजी आहे टॅन सी मायनस ए अपॉन टू, त्याचं उत्तर आहे सी मायनस ए सी प्लस ए कॉट बी बाय टू। तिसरी अनालॉजी जी आहे टॅन ए मायनस बी अपॉन टू इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी कॉट सी बाय टू, समजा एकदम सिंपल आहे, हे आता फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहिलेलं आहे बघा, तर या ठिकाणी टॅन बी मायनस सी अपॉन टू, इथं बी मायनस सी आहे
हे ॲंगल आहे, बी आणि सी हे दोन काय तर अँगल आहे. या ठिकाणी काय होईल, बी मायनस सी ह्या साईड आहे, बी मायनस सी अपॉन बी प्लस ह्या साईड घ्यायच्या. टॅन ऐवजी इकडं कॉट होईल, काय होईल कॉट. इथं बी आणि सी अँगल आहे तर उरलेला अँगल ए बाय टू इथं आला. त्यानंतर इथं पुढं काय, टॅन सी मायनस ए बाय टू, अँगल आहे सी आणि ए, इथं काय येईल साईड होतील सी मायनस ए सी प्लस ए. टॅनचं काय होईल कॉट होईल. इथं सी आणि ए अँगल आहे मग उरलेला अँगल बी इकडे येईल बाय टू. तिसरा जो आहे टॅन ए मायनस बी अपॉन टू. या ठिकाणी हे अँगल ए आणि बी इथं साईड बनतील ए आणि बी, वरती मायनस खाली प्लस. आणि कॉट इथं ए आणि बी आहे तो उरलेला सी या ठिकाणी आलेला आहे. अशा पद्धतीने ह्या हे काय तर हे त्या ठिकाणी नेपियर ऑनॉलॉजीचं आहे की काही आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तीन ह्या नेपियर ऑनॉलॉजीची गरज पडते.